नमस्कार। नमस्कार। कल्याण गायन समाज च्या फेसबुक पेज वर मी समीर दुबे आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि मी पंडित सत्यशील देशपांडे यांचंही मनापासून स्वागत करतो। मी थोडक्यात कल्याण गायन समाज आणि आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात निवेदन करणार आहे सुरुवातीला, आणि मग आपण सत्यशीलजींबरोबर संवाद सुरू करणार आहोत। 1926 सालापासून संगीताच्या क्षेत्रात कार्यरत असलेली कल्याण गायन समाज ही मुंबई परिसरातली अतिशय महत्वाची सांस्कृतिक संस्था आहे। त्यांच्या वतीनं दिनकर निलय आणि म्हैसकर कला अध्यासन असे दोन महत्वाचे उपक्रम आत्ता चालू आहेत, आणि आपल्या सर्वांच्या परिचित प्रोफेसर आशाताई पारसनीस या त्या अध्यासनामध्ये गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण देत आहेत। आजचा कार्यक्रम हा किन्नरी राम जोशी तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपण आयोजित केलेला आहे। तिच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करूया आणि सत्यशीलजींच्या बरोबर गप्पांचा हा सिलसिला सुरू करूया। सत्यशीलजी, आज पहिला प्रश्न माझ्या मनात असा येतो की संगीताचे अभ्यासक, गायक, संग्राहक, व्यासंगी, संगीत विषयक उत्तम लिखाण करणारे अशा संगीताच्या विविध क्षेत्रामध्ये सहजपणे वावरणारे तुम्ही आज ज्या टप्प्यावर येऊन पोचलात, त्याची सुरुवात नेमकी कशी झाली? म्हणजे तुम्ही सत्यशील देशपांडे म्हणून गाणं शिकायला कधीपासून लागलात, तुमची गुरु परंपरा कशी मांडता, आणि तुमच्या एकूण आजच्या स्थितीपर्यंत येण्याचा प्रवास हा आम्हाला जर सांगितलं तर खूप मजा येईल। प्रयत्न करतो, म्हणजे तुम्ही ही जी मला विशेषण लावलीत, जसं पु ल देशपांडे करायचे की स्टेजवरचे मान्यवर म्हटल्यावर त्या अगोदर मागे बघायचे, म्हणजे मी तो नव्हे, तसंही मला वाटतं। पण या गोष्टी अत्यंत स्वाभाविकपणे होत गेल्या। तर अगदी मी लहानपणचा, बालपणीचा काळ सुखाचा आठवला तर ते बरं होईल। ते असं की अनेक मान्यवर गायक तेव्हा आमच्याकडे मुक्कामाला असत। अच्छा, काय होतं की प्रोफेसर देवधर आणि माझे वडील हे अगदी जीवष्ट कंठस्थ मित्र होते, आणि त्याकाळी देवधर स्कूलचं तो एक असा एक कट्टा होता की गावात आलेल्या प्रत्येक गवयाला, परप्रांतीच्या असो शहरवासियाच्या असो, त्याला तिथे जाऊन आपली कला प्रस्तुत करावी असं वाटायचं। त्याला असं वाटायचं की आपण जे काय केलंय, आपण रचना बांधली किंवा आपण काहीतरी गाण्यात काहीतरी साधलंय, तर ते ऐकायला सक्षम श्रोते आणि अन्य कलाकार तिथे भेटतील, आणि ते खरंच होतं। मग हे बरेच कलाकार आमच्याकडे वास्तव्याला असायचे, कारण ऑपेरा हाऊस पासून आमचं वाळकेश्वरचं घर अगदी हाकेच्या अंतरावर। तर बरं, वडिलांना तेव्हा मोगूबाईंची तालीम चालू असायची, भीमसेन जोशी आमच्या घरी उतरायचे, मंसूर यायचे, कोण नाही, वा बरं माझे काका म्हणजे पुण्याचे डॉक्टर नानासाहेब देशपांडे, म्हणजे सवाई गंधर्वांचे जावई, बर आणि सवाई गंधर्व पुण्यतिथीची मुहूर्तमेढ त्यांनीच केली। म्हणजे सासऱ्याची पुण्यतिथी इतक्या प्रेमाने वर्षानुवर्ष साजरी करणारा असा दुसरा जावई सापडणं कठीण आहे। कठीण त्यामुळे किराणा घराण्याचा एक माझ्यावर असर होता, आहे। असर म्हणण्यापेक्षा एक्सपोजर, कारण वडिलांना 12 वर्ष सुरेश बाबूंची तालीम होती। मग ते गोविंदराव खाली त्याने जयपूर घराण्याची त्यांना गोडी लागली। ते असं म्हणायचे की सुरेश बाबूंच्या सुरांनी माझ्यावर जी जखम केली ती अजून वाहतेच आहे, वा असे ते उदार मतवादी होते। त्यांच्यामध्ये एका प्रकारचा कॅटलिस्ट होता, म्हणजे समोरच्याला गातं बोलतं करून दुसऱ्याला ते कन्व्हे करणं। स्वतः ते काही फार महत्वाकांक्षी गायक नव्हते, जे काही सौंदर्य आहे ते आपणच अभिव्यक्त केलेलं असलं पाहिजे असा त्यांचा अस्रट हट्ट कधीच नव्हता। तर मला वाटतं तोच एक माझ्यावर परिणाम झाला। आणि त्या काळी
गायकांचं वास्तव्य, त्यांचा सहवास, त्यांचा रियाज हे सगळं कानावर पडतच होतं. पण त्याचबरोबरीनं घरंदाज गायकी हा त्यांचा आता गाजलेला आणि सुप्रतिष्ठित ग्रंथ, त्याच्या प्रत्येक भाषेमध्ये तीन तीन आवृत्त्या त्यांनी केल्या आहेत, तो तेव्हा सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला होता. आणि त्याकाळी काय होतं की सांगीतिक संवेदना शब्दातून व्यक्त करण्याची आयती परिभाषा तेव्हा उपलब्ध नव्हती त्यांना, त्यांच्या वेळेला. जसं आपण त्यांच्या नंतरचे एक महत्वाचे संगीतज्ञ म्हणून अशोक रानड्यांचं नाव घेतलं, तर तेव्हा ती बरीच विकसित झाली होती. जशी रानड्यांना ती एक घडवावी लागली, तशी वामनरावांना तर फारच अगदी शून्यापासून प्रयत्न करायला लागले. तर त्याच्या अगोदर जे ग्रंथाचं संगीतविषयक ग्रंथ होते, एकतर नोटेशन किंवा संगीतशास्त्र सांगितलेलं, किंवा कुठल्या कलाकारांवर, म्हणजे आपल्या आवडणाऱ्या कलाकारांवर त्याच्या भक्तांनी लिहिलेली विशेषणाने जडजंबाल झालेली स्तुतिसुमनं, असं संगीतविषयक लिखाणाचं स्वरूप होतं. हो मला आठवतंय एकदा एका समीक्षकाने, मे महिन्याचे दिवस होते आणि केसरबाईंचं गाणं झालं होतं, तर हाँ त्याने असं लिहिलं की काय केसरबाईंच्या पंचमाचं वर्णन करू, कानात कोणीतरी आमरस ओततंय असं वाटतं, असं वाटलं. मग त्याचं जेव्हा मानसशास्त्रीय विश्लेषण केलं या विशेषणाचं, तेव्हा असं लक्षात आलं की भर मे महिना मध्यावर आला असता सुद्धा त्याला अजूनही आंबा खायला मिळालेला नसावा, त्याच्यामुळे ती कसर त्यांनी आपल्या समीक्षेत भरून काढली. वाह तर वामनराव ती भाषा घडवत असताना त्यांना जे वाटतंय ते एक एक प्रकरण लिहून झालं की मौज प्रकाशनच्या गोतावळ्यातल्या सगळ्या साहित्यिकांसमोर बोलून त्याचं वाचन करायची. आणि मला लहानपणापासूनच समवयस्क मित्र कधीच नव्हते. आणि त्या सगळ्या साहित्यिकांच्या मान्यवरांच्या घोळक्यात मी सुद्धा एक जबाबदार श्रोता आहे असा माझा अभिनय चालू असायचा. वाह आणि त्याच्यामुळे कधी कधी चेहऱ्याच्या स्नायूंना शीण यायचा, मान आखडायची, पण नेट्याने मी बसलेले असायचो. गाठ असताना सुद्धा किंवा या साहित्यिकांच्या चर्चा चालू असताना, तर माझ्यावर शब्द आणि सूर असे दोन्ही संस्कार झाले वाह हे मी मात्र अगदी प्रामाणिकपणे मला वाटतं. आणि देवधर स्कूल जवळच होतं, तिकडचा माहोल मला आठवतोय. आग्रा घराणं तेव्हा फार जोमात आणि जोसात होतं. त्यातले खादिम हुसेन माझ्यावर फार आवडायचे. अच्छा मला वाटतं की गायकीमध्ये एक छंद बांधणारे काव्यशास्त्राचे, कुठून ते शिकले असतील नसतील मला माहित नाही, पण बरेचसे निकष त्यांच्या गाण्यामध्ये प्रत्ययाला यायचे. अच्छा यमक जुळायची, सुटसुटीतपणा असायचा, तो एक असर होता. भीमसेनजींचं आमच्याकडे वास्तव्य खूप असायचं. आणि तुम्हाला माहिती आहे त्यावेळी ते म्हणजे अगदी अर्ली 50s मध्ये देहबोली असायची. तर किराणा घराण्याच्या स्वरभारानी नत झालेलं मस्तक, वाह गाताना नत झालेलं मस्तक वामनरावांच्या सहवासात जयपूर घराण्याच्या लयीच्या आघातांनी अंदाजानी उन्नत व्हायला लागलं होतं. वाह म्हणजे माझ्या आवर्तन बांधणीवर वामनरावांचा एक असर आहे असं भीमसेनजींनी स्वतः उल्लेख करून लिहून ठेवलेलं आहे. ते एक वातावरण मी बघत होतो. किशोरीताईंची घराण्याच्या त्या सोनेरी पिंजऱ्यात होणारी फडफड, अस्वस्थता, आणि त्याला प्रोत्साहन देणारे माझे वडील सुद्धा मला आठवतात. आणि ते घरंदाज गायकी सिद्ध होताना बरेचसे गायक त्या गायकांचे एकमेकात वादविवाद व्हायचे. म्हणजे मगाशी वामनरावांचा जो मी कॅटलिस्ट म्हणून उल्लेख केला तो या अर्थाने, तर त्यांच्या ज्या की बाबा मालकोस म्हणजे काय याच्यावर मंसूर जे भीमसेनजींना ऐकवायचे, किंवा कुमारजींच्या काही गाण्यावर भीमसेन त्यांना काय ऐकवायचे,
हे सगळं गाऊन व्यक्त व्हायचं. वा एक त्याची गंमत सांगतो, एकदा भीमसेन कुमारजींना म्हणजे आपुलकीनं आणि एक त्यांचा शुभचंद चिंतक म्हणून सांगत होते, कुमार तुझ्या गाण्याचा काही प्रश्नच नाही म्हणाले, पण मी पियातो म्हणल्यावर लोक सगळे मानत नाही असं म्हणत म्हणतात, तसं तुझं होत नाही. म्हणजे तुझं गाणं तू जेव्हा तू मैफिलीत गायला बसतोस तर तू असं विचार कर. आणि कुमारजींनी आपलं मिश्किल असू चेहऱ्यावर ठेवून ते ऐकत होते की भीमाप्पा आपल्याबद्दल प्रेमाने बोलतोय. त्या अनेक आठवणी आहेत. तर हे दोन्ही सगळे संस्कार झाले आणि आता पुढे जायचं तर मी मधल्या काळात रविशंकरांचा खूप मला सहवास लागला. वा क्या बात है. कारण तिथे बॉर्डन रोडवर हशमन नावाची बिल्डिंग होती, भुलाभाई देसाई, तिथे सोलीभाई पाटलीवाला होते. तिथे रविशंकर त्यांचे रसरंग आणि त्यांचे बरेचसे समूह गानाचे वृंदवादनाचे त्यांनी ते बसवत असत. त्यांनाही माझं कौतुक होतं. मी एक तेव्हा बागेश्रीचा तरणा बनला होता. अच्छा, तो रविशंकरांना फार आवडला होता. त्याची आउटलाईन ऐकवता बहु बघतो. हा तन दे रे नारि तनो दिन तन दे रे नारि तनो देरे ना दानी दिन तन दे रे tanu derenada dani intana dani 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 din baba anadrena ritanu derenada dani intana dani 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 din vaji एवढ्यावर स्वस्त नाही बसलो मी, अंतराही म्हणला. अच्छा, तेरे ना कदानी दिन कदिन तेरे ना कदानी दिन कदिन दानी दिन दान तेरे ना तदानी तदानी तारे दानी दानी दिन. वाह जी वाह वाह. म्हणजे आज आज सुद्धा काही ही एक आचरट बाल लीला होती असं वाटत नाहीये. आता ऐकताना जवळ 20 वर्षांनी या गात असेल बर. तर मला बर का एक गाणारा म्हणून भीमसेनजीनी सुद्धा म्हणून एक ते तरणा त्यांनी पण शिकवलं होता. मी वडिलांच्या याचे मुखडे म्हणायचो, जयपूर घराण्याच्या बंदिशींचे सगळे मला पाठ होते. पण खरं सांगायचं तर विलंबित तिंतलात ते जे काय करतात ना, ते तेव्हाच्या माझ्या बालबुद्धीला जरा माझ्या आवाक्याबाहेर जाऊन कंटाळवाणं व्हायचं. ती माझी कमतरता असेल हो. तर असं होतं. आणि ह्याच्या बरोबरीनं माझ्यावर सुगम संगीताचा सिनेसंगीताचा प्रचंड असर होता. अच्छा, म्हणजे माझ्या बालपणच्या सगळ्यात जुन्या आठवणी या सिनेसंगीताच्या आहेत. चले गए बेखुदी में हम तुमको पुकारे, चले गए
ते सुन मेरे बंधू रे ब्रह्मंदांचं ते मी यांना ऐकलं होतं, कुमारजीना ऐकलं होतं बा, अच्छा ते म्हणाले हे बंगालहून निर्गुडी लोक माळ्यावर पोचलेले दिसतात. आणि असं असं सगळं एकंदरीत छान होतं. हाँ आणि आता तुम्ही विचारा आणि पुढे कुठे हो, जाऊया. म्हणजे वामनरावांच्या घरात जन्म झाल्यामुळे जे काही संस्कारांचं एक मोठं संचित तुमच्यापर्यंत आलं, हो तिथून देवधर मास्तर आणि कुमारजी हा प्रवास थोडासा सांगाल का? नाही, असं झालं की असं सगळं सुखात चाललं होतं. मी आपला यथाक्रम प्रत्येक इयत्तेतून वरच्यावर इयत्तेत जात असे, असं करत मी आता वडिलांची फर्म होती मोठी, त्याकाळची मोठी फर्म होती ती होय. बाटली पॉइंट पुरोहित चार्टर्ड अकाउंटंट्स. आणि तर मी इंटर सी ए पर्यंत मी जात होतो, गेलो इंटर सी ए केलं, पण माझं काही त्या विषयात मन रमेना. आणि कुमारजींचा असर खूप झाला. एकतर त्यांचं ते मध्यलयीतलं गाणं मला फार आवडायचं. अच्छा. आणि मला असं तेव्हा वाटलं की भीमसेन जोशी गातात क्या बात है, पण आपण त्यांच्यासारखी अफाट मेहनत केली तर आपल्याला ते जमेल. ते गाणं लक्षात येत होतं. एकतर ते लक्षात येत होतं म्हणजे हा माझ्या शहाणपणाचा भाग नसून आपलं गाणं सोपं करून मांडण्याच्या भीमसेनजींच्या तरकीबीच आहे. वा त्यांना जेवढी जनमानसात लोकप्रियता लाभली, एकतर ते प्रत्येक आपल्या रागाची गोष्ट पहिल्यापासून सुरू करायची आणि ती सर्वांना विश्वासात घेऊन ते पटवून पटवून देत ते सगळं तो मांडणे हे फार सोपं नाहीये, बोलायला सोपं वाटतंय. होय. आणि कुमारजींच्या बऱ्याच रचना तेव्हा अशा होत्या, त्या कुठल्या तरी बंदिशीचा जवाब होत्या. हा म्हणजे एक काल तुम्ही बोलताना जे म्हणाला की रानडे सर तुमचे म्हणायचे देअर शुड बी म्युझिक ऑन म्युझिक, हो संगीतावरची प्रतिक्रिया, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना हो म्हणजे. म्हणजे रानडे गुरुजी नेहमी असं आम्हाला सांगायचे की संगीताची समीक्षा करायची तर अडचण काय होते, तर भाषेमध्ये आपल्याला संगीताचा अनुभव तसाच्या तसा मांडता येणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे जर मला संगीतावरची समीक्षात्मक काही मांडणी करायची असेल तर आय विल हॅव टू म्युझिक ऑन म्युझिक. तर ही भूमिका म्हणजे तुम्ही, मी तुम्हाला गेली आता 25-30 वर्ष ओळखतोय, तर ही संगीत समीक्षकाची खऱ्या अर्थानं भूमिका जगणारे म्हणून तुम्ही मला माहिती आहात. तर त्या अनुषंगानं तुम्ही सांगा ना की कुमारजींच्या बंदिशींमध्ये तुम्हाला हा जो जवाब आधीच्या कुठल्या तरी बंदिशीचा वाटत असे, याचं काहीतरी एखादं उदाहरण जर देऊन सांगितलं तर हाँ, मजा येईल. एक तर त्यांचं ती परंपरेवरची त्यांची प्रतिक्रिया होती, पण ती श्रोत्याला तेव्हाच त्यांचं गाणं हे श्रोत्याला विश्वासात घेऊन पहिल्यापासून त्याला गोष्ट सांगणारं गाणं नव्हतं. बरं तेव्हा पाहिलं तर ते त्यांच्या सुरेलपणाचा तर जवाबच नाही, पण किरणेवाल्यांना असं वाटायचं की तो एक निरेसा धनिरेसा असं क्रमवार एक एक स्वर तो क्रमवार खालून पुढून वरून मागून 10 दिशांनी बघून गोंजारून असे क्रमवार पुढे जात नाहीयेत. त्यांना ते लयदार होते याच्याबद्दल प्रश्नच नाही, पण ते आग्रह करण्यासारखी पद्धतशीर लयकारीचा क्रम नाही करत आहेत. तर मग ह्या ह्यांचं काहीतरी तरी आपल्याला आकर्षण वाटतंय आणि ही मिस्त्री त्यांची आपल्याला उलगडत नाहीये, कळत नाहीये. आणि जे कळत नाही तेच तर शिकायचं ना, वा जे प्रेडिक्ट करता येत आहे ते त्याचं मग हे राहत नाही, आकर्षण राहत नाही. होय अकल्पिताचं आकर्षण जास्त असतं माणसाला, होय. म्हणून मी कुमारजींच्याकडे आकृष्ट झालो. आणि माझ्या इंटर सीए नंतर मी माझी इच्छा व्यक्त केली तेव्हा ते म्हणाले की वडिलांना की याला मी एक रिफाइंड जेल मध्ये त्यांचा शब्द अच्छा. 2-3 वर्ष ठेवीन, त्याप्रमाणे त्या रिफाइंड जेलमध्ये मी तिथे देवासला गेलो. वा आणि तिथे गेल्यावर म्हणजे 72 साली मी गेलो, 73 साली माझी ऑडिशन झाली आणि त्याच्यात मला बी हाय मिळाला तिथे इंदोर रेडिओवर. हाँ तर गंमत अशी की कुमारजी असं म्हणायचे तेव्हापासून ते अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत
की माझ्यासारखं गायची गरज नाही, माझे विचार घ्या वा असं ते म्हणायचे. आणि त्यांनी आम्हाला काही त्यांच्यासारखं गाता येण्यासाठी गोष्टी सुलभ करून दिल्या नाहीत किंवा काही फॉर्म्युला बांधून दिला नाही. आता चूक काय, बरोबर काय, योग्य काय, अयोग्य काय, हे काय मी इथे बोलत नाही, पण झालं काय ते सांगतो. कि ते जर आता समजा गडू मल्हार शिकवत असले हाँ संध्याकाळच्या वेळेला, तर ते मूड मध्ये यायचे. आणि वाह लहानपणी त्यांनी जे संस्कार ग्रहण केले होते आणि जे त्यांना इतके महत्वाचे वाटले की त्यांनी उतारवयात तिथे टिकून धरले होते, कारण गायकालाही काटछाट करावी लागते ना, काही गोष्टी प्रयत्नपूर्वक विसराव्या लागतात, तेव्हा आवडलेले असतात पण त्या नंतर असुंदर वाटतात किंवा अप्रासंगिक वाटतात किंवा आपण बदलतो, आपलं गाणं बदलतं. तर तसे ते संस्कार ते आमच्यावर गाऊन संक्रांत करायचे. म्हणजे ती एक त्या काय म्हणायचं त्या आनंदाची जी ती एक किमया मयसभेसारखी तयार करायची, त्याची तुलना नाही. त्याचं वा एक उदाहरण देऊ का? हो, प्लीज. म्हणजे हाँ गौड मल्हारचा तुम्ही विषय छेडला आहे, बर. तर गौड मल्हारचे कुमारजींच्या सहवासातली आठवण घेऊन सांगितलं तर छान हो होईल. बर, त्यांच्याकडे जेव्हा गेलो, बर एक सांगायला पाहिजे की मी त्यांच्याकडे जो गेलो ते 73-72 साली गेलो असं नाही, हाँ माझ्या वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे 63 साली त्यांनी मला घेऊन एक उत्तर भारताचा दौरा केला होता. नागपूर, अमरावती, रीवा, जबलपूर, भोपाळ, आणि मग मी देवासला प्रथम गेलो. अच्छा, आणि तिथे प्रत्येक वेळी मी त्यांच्या अगोदर गायचो अर्धा तास, अरे क्या बात कारण है. तेव्हा मी देवधरांच्याकडे आणि श्याम गुप्त्यांच्याकडे शिकत होतो, त्यामुळे अब तो बड़ी बेर किंवा जियो करो कोट असे 10 रागातले 10 ख्याल आणि कुमारजींच्या बंदिशी या मला पाठ होत्या मी अच्छा शिकवताना. रामू भैया दाते कुमारजींना म्हणायचे, अरे यार कुमार, हा गात हा तुझ्यासारखा गात नाही, हा गाताना तुझ्यासारखा दिसतो, वाह अशी त्यांची एक असीमित अतिशयोक्ती होती, वाह स्वभाव होता त्यांचा. तो ते म्हणायचे ना की कुमार हा माझा श्वास आहे आणि बेगम अख्तर निश्वास, वाह असे ते वाह. रामू भैया होते. एक मुद्दा इथे सत्यशील जी सांगतो, म्हणजे हाँ तुम्ही इतक्या लहान वयात कुमारजींच्या सहवासात आलात, एवढंच नव्हे त्यांच्याबरोबर हो मैफली करत दौरा पण केलात. हो तुमचे बॅचमेट आमच्या फ्लेम युनिव्हर्सिटीचे बोर्ड मेंबर आहेत वल्लभ भन्साळी सर, ते मला हो हे म्हणाले की वी हाँ लॉस्ट अ ग्रेट अकाउंटंट टू म्युझिक. आय हाँ सेड गुड फॉर अस. हाँ प्लीज. नाही, तेव्हाची आठवण झाली. आपल्या या मंगलताई गोडबोले आहेत ना, त्यांचे सासरे तेव्हा भोपाळला फिनान्स काहीतरी होते अच्छा आणि त्यांच्याकडे कुमारजींचं गाणं होतं, त्याच्या अगोदर त्यांनी मला व्यवस्थित गायला बसवलं आणि ते जे वडिलांना पत्र लिहिलं ते माझ्याकडे आहे, ते अच्छा कधीतरी मी तुम्हाला दाखवेन. हो. पण असं सगळं चाललं होतं आणि मग मी इंटरसीए नंतर तिकडं गेलो. ते मी सांगितलंच आहे की एक एक हो रागाचं ते आम्हाला दर्शन घडवायचे. हो आता समजा गौड मल्हार चालला असेल जी तर आता मला तर कुमारजी म्हणाले, मला असं वाटतंय की एखाद्याला प्रेमाने अगदी जवळ घेण्याच्या आविर्भावात जायचं आणि त्याच्या डोळ्यात बोट घालायचं. समय तर म्हणलंय असं का म्हणताय ते, म्हणजे केतरबाईंबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. मग ते म्हणाले, अरे ग्वाल्हेर मध्ये राजा भैया वगैरे लोक ही बंदिश तंबोरा जास्त नाही आहे ना, नाही नाही छान आहे, बढिया बढिया. बढिया. ही मानन आता तेन तेन ता धिन त्रक धा धा. प्रत्येक वेळ तबला लावत नाही, हो मला तालात गाते ते तुम्हाला माहिती आहे.
तर ते मध्यले तसं म्हणायचे, मानन कारिये गोरे, मानन कारिये, म्हणजे एखाद्याला मनवणं काय असतं तर ते असं असणार, मान लेते हो कि टू आंख में उंगली असं नसणार. हे असे काही काही म्हटलं तर रिलेव्हंट, पण म्हटलं तर फार मार्मिक असे अनेक संस्कार कुमारींच्याकडून व्हायचे. त्याच्याबद्दल नंतर बोलू. मानन कारिये गोरे, दंड कारण आयो मे हा, मानन काय छान गंध, हरि हरि भूम वर वरदु जायद नई नर नयो नेहामानन करिये गोरे, दंड कारण आयो मेहामानन. तर ज्याला कुमारजींच्या सहवासात खतपाणी मिळालं आणि ज्याचं बीज वामनरावांच्या घरंदाज गायकीच्या निमित्ताने ज्या गवयांच्या एकमेकात चर्चा व्हायच्या, त्यातल्या अबोध आणि भाबड्या मनाला आणि जाणीवेला कळलेलं सत्य असं होतं की एक राग एक बंदिश गौड मल्हारमध्ये असते, पण सगळे गौड मल्हार कुठल्याही एका बंदिशीत असत नाही. क्या बात, एक बंदिश एका रागात किंवा एका घराण्यात असते, कारण भारताच्या दोन तृतीयांश भागात हे संगीत गायला गेलेलं आहे. अलग अलग लोगो के मिजाज. मला एकदा आमच्याकडे सलामत खा राहिले होते 1.5 महिने, तर तेव्हा माझे असे उद्यम चालायचे की ज्या आपल्या आर्काइव्स करता, आर्काइव्सच म्हणूया हो, कारण हिंदीमध्ये ध्वनिलेखा भिगार असा उगीच भिकार या शब्दाची आठवण करून देणारा पुष्ट प्रतिशब्द आहे. तर आर्काइव्स आपलं बरं वाटतं. तर ज्या बंदिशीचं नोटेशन नाही त्याचं नोटेशन करून ठेव, किंवा जी बंदी ज्या बंदिशीचं नोटेशन आहे पण ती कुणी गायलेली नाहीये ती डी कोड कशी करायची. कुमारजींना एक प्रमुख तालीम देवधरांकडून मिळालेली ही होती की बंदिशीत काय दडलंय ते कसं बाहेर काढायचं. तर असं चाललं होतं. तर ते म्हणाले की यार इतनी समज तुम्ही अच्छी पाहिजे, सुर में गाते हो, ये क्या पंडिताई कर रहे हो जवानी में. हमारे पंजाब में कहावत थी, गाना पंजाब में जवान था, ग्वालियर में बूढ़ा हो गया और महाराष्ट्र में उसकी हड्डी पसती रह गई. गोष्ट कशावरून निघाली की मिजाज. मिजाज आता जवान था म्हणजे काय, तर अनिर्बंध गळेबाजी, त्या रागरूपाचा त्या सौष्ठवाचा सूक्ष्म कणांचा विचार न करता. कारण कुमारजी म्हणजे पंजाब मधल्या लोकांच्या गाण्यात उधळ मधळ फाळ, कारण तिथे कधी दुष्काळच पडला नाही. सुबत्ता रेलचेल मग गोष्टी. आणि आपल्याकडे कोकणात ते दोडक्याच्या सालीची चटणी करून ती बरणीत भरून ठेवतात, नाही का. तर त्यातला बोध मी घेतला असा की शरीरावर अनाप शनाप चरबी जितकी कुरूप दिसते तितकाच नुसता सांगाडाही कुरूप दिसतो. एक सौष्ठव म्हणजे एक समबद्धता, काहीतरी प्रपोर्शन, काहीतरी प्रमाण, असं सगळं ते चाललं होतं. मग ते म्हणायचे कुमारजी, मी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत, प्रत्यक्ष अनुभवलेल्या असतीलच असं नाही. राजाभाई वगैरे त्यांना सांगायचे की ग्वाल्हेर मध्ये गव्यांच्या चुरस लगायचे. एक तर हे असं सांगायला पाहिजे, एक थोडं अपेरंटली रिलेव्हंट बोलण्याचा माझ्या तुम्हाला अनुभव आणि सवय आहे, ज्याला तुम्ही ऍक्च्युअली मी सर्व श्रोत्यांकरता हे हा मुद्दा सांगतो की सत्यशीलजींचं दर्शन मला पहिल्यांदा झालं 1994-95 मध्ये, तेव्हापासून मी ते ऑब्झर्व केलेलं आहे की त्यांचा स्वभाव मुळात कीर्तनकाराचा आहे. म्हणजे ते आख्यानाला बसल्यासारखे एक एक मुद्दा घेत घेत आजूबाजूचे प्रदेश दाखवत दर्शन करत तुम्हाला मूळ मुद्द्याच्या पाशी ठेवत ठेवत पुढे जातात. त्यामुळे एक
मुद्दा चालू असला तर त्याच्या अनुषंगाने 10 गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतात हे, आणि अत्यंत समृद्ध करणारा असा हा अनुभव असतो. थँक्यू. त्यामुळे तुमची तुम्ही ही पद्धत अतिशय योग्य आहे आणि लोकांना विश्वासात घेणारी आहे. नाही आणि मी मूळ मुद्द्यावर येणार होय ह्याच्याबद्दल तुम्ही श्रोत्यांना आश्वासन दिलंय त्याचं मला ते मला होय बरं वाटतंय. होय तर ते असं की दिल्लीला जफरच्या काळी बहादूरशाह जफर शेवटचा बादशाह रुलिंग किंग, तर त्याच्यासमोर लाल किल्ल्यामध्ये आज जी पुरानी दिल्ली है वहां पर गालिब का कूचा आपको आप उसके दीदार कर सकते हैं. जी तर तिथे सगळे शायर राहायचे आणि ते एकमेकांना ऐकवायचे आपली शायरी, म्हणून ती शायरी एका हाईटवर गेली. वा जॉक मोमिनला ऐकवत असे, मोमिनच्या ह्याचा गालिबवर परिणाम व्हायचा वगैरे असं. तसं ग्वाल्हेरला मी जे काय ऐकलं ते असं की वाजिद अली खा वाजिद अलीच्या पतनानंतर, म्हणजे तो पदभ्रष्ट झाला, सिंहासन भ्रष्ट झाला, तर सगळे जो गुणिजन खाना फार प्रचंड होता लखनौचा, ते बरेचसे लोक ग्वाल्हेरला आले, राज्याश्रय होता. आणि वझेबॉनने पण आपल्या आठवणीत लिहिलंय की तेव्हा 12 ते 1 च्या दरम्यान ज्यांच्या जिनके घर में चुला जलता नाही आहे त्या सगळ्या लोकांना महाराज जे भोजन करतात ते भोजन उपलब्ध असायचं. वा तर सगळ्या गवई लोकांना आणि काय लागतं, खाने को मिले और रियाज करने को मिले और गाने को मिले, आणि ते बिल्कुल एकमेकांना ऐकवायचे. एकमेकांना ऐकवण्यात ते गाणं एका हाईटवर गेलं असं कुमारजींच्या बोलण्याचा जो मथित अर्थ मी काढला होता. हो तर ते म्हणजे आता काय हो तुम्ही कसं म्हणता, म्हणजे गौड म्हणणार जी आता काय हो. बर जाता जाता तुम्हाला हेही सांगतो, देवधरांना असं वाटत की ही प्रसिद्ध चीज ही गौड मल्हार म्हणण्यापेक्षा नटमल्हारला जास्त जवळ आहे. अच्छा. म्हणजे सारे गम गम ग ग हे जे सारे गम ह्या पर्टिक्युलर चीज जात तो मुद्दा आजचा काही आपला विषय नाहीये. होय. तर काय हो त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून दुसरा म्हणायचा कि तिसरा म्हणायचा म्हणजे किती लांब 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 हा मुखडा उचलला बघा. कमी त्यांनी तर एक त्यांनी एक एकदा ते मुंबईला एका ठिकाणी म्हणजे पंढरीनाथ नागेशकरांच्या गुरुपौर्णिमेला अच्छा वसंत आचरेकर त्यांना घेऊन गेले. कुमारजींचं कुठेतरी गाणं होतं, कार्यक्रम झाला होता आणि त्याच्यात कुमारजींनी भातखंड्यांच्या पुस्तकात दिलेला एक ख्याल त्या पुस्तकात दिलेल्या नोटेशन बरवून गायला. अच्छा. कुमारजींनी शेवटच्या त्यांच्या 8-10 वर्षात हे काम फार केलं. मीराशिवांची पुस्तकं, विनायकराव पाटणकरांची पुस्तकं, भातखंड्यांची पुस्तकं याच्यातल्या बंदिशी आहेत त्या कशा गायल्या पाहिजेत हे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि रसिकांना ऐकवलं. कारण ते म्हणायचे जर तुम्ही फैयाज खा ऐकला नसेल तर फैयाज खाच्या बंदिशीचं नोटेशन तुमच्याशी बोलणार नाही. वा. आणि मी म्हणाले की त्या काळात या बंदिशी ऐकल्या जेव्हा या बंदिशी जिवंत होत्या, त्यांचं दस्तावेजीकरण होऊन त्या कपाटात बंद झाल्या नव्हत्या, त्या मैफिलीवरून गायल्या जात होत्या. तर काय सांगत होतो मी तुमच्या काहे होचा वेगवेगळा विस्तार. तर नंतर मग ते सूत्र मी आणि पुढे वाढवलं. कुमारजींच्याकडून मला नाही म्हणलं तरी 15-16 गौड मल्हार मधल्या सुंदर बंदिशी मिळाल्या. पण आता हा बघा आग्रा घराण्याचा हा गौड मल्हार आहे. किसको ऐसी बात बात कहे किसको
वाह बात कहे करे मौज पिया संग जो अपने करे मौज वाह पिया संग जो अपने उस परम परवर दिगार वाह जी किसको वाह मैं भी हो बर कहे वाह मौज पिया संग जो अपने तर हा मौज हे तखल्लुस पण आहे वाह मौज पिया म्हणून कंपोजर होऊन गेले आग्रा करण्यात अच्छा त्यांचं नाव मौज पिया म्हणजे आता सगळे कण मनरंग तनरंग प्रेमरंग प्राणरंग सगळे झाले हो आता तुम्ही जर रचनाकार झाला तर तुम्हाला साहिल रंग असं पण तखल्लुस घेता येईल वाह कारण साहिल मौज के पास आती है हाँ बरगा होए वाह मैं भी हो मीना भी हो मौसम में बारे साथ हो उसका यारो क्या कहना जिसका दिल बरसात हो जी उसको ऐसी बात मतलब वाह कहते इंटरनेट कहते नहीं, दिस व्यवस्थित चालू है, व्यवस्थित चालू है। हो तर आता बर का एवढा मग आता का वाह जर आपण दीर्घ काव्य म्हटलं तर हा अनुभव सांगणारा हायकू पण असू शकतो ना। हो आता फुलपाखरं कशी बागडतायत बालकवींनी फार सुंदर वर्णन केलंय पण एक हायकू आहे आमच्या शिरीषताई पेंचं आहे काय वाह सुंदर आहे बघा त्या म्हणतात नकारे धरू चिमटीत फुलपाखराचं नाजूक अंग वाह अजून दुखतोय पंखावरला रंग ये बात वाह वाह तर तसं ते दीर्घ काव्य असेल मोठी कविता तर कत्तिंधा त्रिकधीन बने मी वाह हजराची या बंदिशीचा मजा घे होय म्हणजे छोट्यातला छोटा मुखडा काय असू शकतो गौड मल्हारचा वा रे रे प मग रे रे प बन में वा सावन में बन में बन में वाह सावन में सावन में जमुना पुलिन में सावन में जमुना पुलिन में सखी बरस गयो जब शाम घन वाह वाह बन में बन में जमुना पुलिन में सावन में सखी बरस गयो जब शाम घन तन में बन में सावन में बन में
वाह याच्यामध्ये काय होतं की लय बरोबर दिली नाहीस म्हणून तबलजीला ब्लेम करता येत नाही. हो हा याला धरूनच पुढचा विषय माझ्या डोक्यात येतोय सत्यशीलजी, की तुम्ही म्हणालात की गौड बंगल्यामध्ये छोटा छोटा मुखडा कुठला असू शकतो असा विचार तुम्ही ग्वाल्हेरी तशा अर्थानं सर्वव्यापी रागरूप दर्शवणाऱ्या बंदिशींचं नीट परिशीलन करून हो तुम्ही ह्या विचारापर्यंत आलात, सर्वव्यापी तर ह्या अनुषंगानं माझ्या मनात येणारा प्रश्न असा, सर्वव्यापी म्हणण्यापेक्षा सर्वस्पर्शी म्हणू हा सर्वस्पर्शी सगळे असं होय असं. होय, तर मग माझा प्रश्न हा ख्यालाच्या संदर्भातला आहे, की मग ख्याल या फॉर्म विषयी या रूपबंधाविषयी तुमचे विचार काय आहेत ते आम्हाला सांगाल का, की ख्याल हा म्हणजे ध्रुपदानंतरचा आलेला आहे गायन प्रकार असं ऐतिहासिक मांडणीमध्ये जरी समजलं तरी ख्याल याच्या मुळाशी असलेली स्वतःची कल्पनाशक्ती वापरणं आणि काहीतरी म्हणणं मांडणं ह्या दिशेने जाणारा हा प्रकार कसा आहे आणि त्याबद्दल तुमचे विचार काय आहेत ते मला सांगा ना प्लीज. बघा माझे विचार सांगतोय म्हणजे माझे विचार विचार हा एक प्रवाह असतो. विचार म्हणजे ही एक अडीग किंवा स्टॅग्नंट अवस्था कधीच नसते. पण एक मला ख्यालाबद्दल प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट अशी की ध्रुपदाच्याही अगदी मागे आपण उगमापर्यंत गेलो संगीताच्या, तर आता वैदिक ऋचांना संगीतांचं उगमस्थान म्हणतात. आता उगमस्थान म्हणजे काय? उंच पर्वतावरचं एक गोमुख डोळ्यासमोर येतं, तर त्याला उगमस्थान म्हणण्यापेक्षा, वेदऋचांना उगमस्थान त्या अर्थाने म्हणण्यापेक्षा सगळ्यात प्राचीन उपलब्ध पुरावा असं म्हणू आपण. होय त्या उदात्त अनुदात्त स्वरित अशा तीन स्वरात म्हणत असत, मग ते स्वर वाढले सामवेद वगैरे. पण ह्या वैदिक ऋचांचं आज सुद्धा सामूहिक पठणच होत. जसं आपण एखादं शेर किंवा एखादं सुनीत आपल्या आवडत्या मित्राला ऐकवतो, तसं कोणी एखादी ऋचा दुसऱ्या आपल्या मित्राला ऐकवली आहे असं कधी होत नाही. त्याचं होय सामूहिक पठणच होतं. हो आणि ते म्हणणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांना जरी कळलं नाही तरी त्याचं एक वातावरण असतं. हो याच्यानंतर मग जाती गायन, प्रबंध गायन आणि नंतर ध्रुपद गंधर्वगानमध्ये काहीतरी होतं. तर मला देवधरांनी प्रबंध गानाचं एक एक प्रबंध म्हणून दाखवला होता. तर हाँ माझ्या काय लक्षात आलं की प्रबंधात मॅक्झिमम शब्द बहुलता आहे, त्याच्यापेक्षा ध्रुपदात ती कमी झाली. म्हणजे अस्थायी अंतरा अभोग संचारी, त्याच्यानंतर ती आणि कमी ख्यालात झाली. आणि हे जे ध्रुपदापर्यंतचे जे सगळे फॉर्म्स आहेत ना, त्यांचं समूह गायन होऊ शकायला ते जास्त अनुकूल आहेत. आता परवा म्हणजे लिटररी परवाच 5 तारखेला आपल्या श्रीराम जन्मभूमीचा तो कोनशिलेचा न्यास झाला. उदय भवाळकरांचं माझे चांगले मित्र आहेत, ते साधनी द गम गनी सा साधनी द गम गनी सा, आणि जवळजवळ 300-400 मुलं मुली ते इतकं सुंदर गात होते. वा आपल्याकडे ज्या भीमसेन जोशींच्यावर असा एक त्यांच्या भक्त लोकांचाही आरोप होता की हे फार अप्रतिम गातात, पण तेच तेच राग आणि तेच तेच गातात. आणि त्यांनी आता तोडी 1,500 वेळा गायला असेल समजा आयुष्यात, तीच बंदिश गायली असेल, पण त्यांना सुद्धा त्यांच्या सीडीवर आणि कॅसेट बरोबर तो जसाच्या तसा तोडी म्हणता येणार नाही. कारण ती आघात स्थान बदलतात आणि नवीन स्वर वाक्य त्या रागतालांच्या परिघात तयार होतात. वा म्हणून आपल्याकडे त्याच गायकाचा तोच राग ऐकायला तेच श्रोते वर्षानुवर्ष जातात अशी परंपरा आहे. हो कारण काहीतरी मांडणीत नवीन होईल वा आपल्या ख्याल संगीतामध्ये. ख्याल संगीत हा समूह गान ते वैयक्तिक अभिव्यक्ती किंवा जास्त प्रकृतात बोलायचं झालं तर एक्सप्रेशन ऑफ इंडिव्हिज्युअल सेन्सिटिव्हिटी सेन्सिबिलिटी अशी ही उत्क्रांती आहे. हाँ म्हणून ख्यालाचं युगलगान मला मंजूर नाहीये. अरे तो स्वतःच तुम्हाला पुन्हा तुमच्यासारखा म्हणता येणार नाही आणि तीच त्याची तारीफ आहे. ध्रुपद असं मात्रेवर. पण दुसरं म्हणजे या
ख्यालाची मालाची चटक लागली ती अशी की याच्यात आपण मुखडा घेऊन समेवर येतो हो ते ध्रुपदात होत नाही. बरं, आता असं आहे की माझ्यासारखा माणूस बोलताना प्रतिपक्षाचे काय मुद्दे असतील त्याचाही त्याची माहिती करून घेतो. हो पाटखंड्यांच्या पुस्तकात प्रत्येक रागात 20-20, 25 ध्रुपद दिलेत आणि त्याच्यातले काही मुखडा घेऊन समेर येणारे पण आहेत. पण आय हॅव बीन अ कमिटेड लिस्नर. आपलं कानावर पडेल ते ऐकलं असं नाहीये. जाणीवपूर्वक मी, कारण मला तसं ते माझा तो प्रोजेक्ट होता, उपक्रम होता. हो मी माझ्या हयातीत एखाद दुसरे कुठे चुकून आणलं असेल तर ते, पण सगळी ध्रुपदं समेपासून सुरू होणारीच ऐकली, जे अगदी परवा ऐकलं त्या ध्रुपदापर्यंत. आणि मग त्याची दुगण चौगण अशा अत्यंत प्रेडिक्टेबल आणि अकलात्मक असं त्याचं स्वरूप मी ऐकलं, हे माझं दुर्दैव समजतो मी. मला चांगलं ध्रुपद ऐकायला मिळालं नाही, कारण ह्याचा उगम जातो तो ध्रुपदाच्या तालक्रियेशी. धा धा धिंता किट धा धिंता तिटकत गती गती धा धा, याच्यामध्ये जर हाच जर ह्या लयीत मी 12 मात्रा एकतालात म्हणल्या, धिन धिन धा त्रिकतूना गत्यन धा त्रिकधीना, हा बा सम देवीशी वाटते ना. कारण खाली म्हणजे फर्स्ट हाफ ऑफ अ रिदमिक सायकल अँड नेक्स्ट हाफ असं त्या ध्रुपदांच्या ठेक्यात होत नाही, 5 मात्रांच्या ठेक्यात होत नाही, जसं आपल्याकडे झपतालात होतं. हो त्याच्यामुळे मुखडा घेऊन समेवर आल्यावर जो त्या आवर्तनातला उर्वरित भाग आहे तो कसा बसावा याच्याबद्दल कुठलंही पूर्वनिश्चित नोटेशन आपल्याकडे तयार नाहीये. लाईक बिथोवन सर मोझार्ट सिम्फनी, राईट तो गायक आपल्यावर झालेले संस्कार, आपली तात्काळ स्फूर्तता, आपली त्यावेळची गळ्यातल्या कफची स्थिती वाह आणि आपल्या प्रतिभा शक्तीवर परंपरेचं मळ किती आलंय किती नाही आलं वाह सगळं, म्हणून तो जे सांगतो तो ख्याल, हाँ म्हणजे तो क्षण तुम्हाला जगणं म्हणजे नियतीच्या सगळ्यात जवळ घेऊन जाणारा हा कला प्रकार आहे असं मला वाटतं. वाह वाह म्हणून गायकांना ठेका हवा असतो. दाक्षिणात्य कृतीमध्ये आणि ध्रुपदामधली साम्य बघा, दोन्हीकडे ठेका हातावर आहे. हो सुरेश तळवलकर सुरेशजी हे फार छान सांगतात. बरं, मला सांगू ना की माझा तसा बऱ्याच गाणाऱ्यांच्या पेक्षा माझं तालाचं अंग बरं आहे, लई तालाचं अंग बरं आहे माझं, पण मी सुद्धा साऊथ इंडियन म्युझिक ऐकताना इतर कोणीतरी जे ताल देत आहेत ना आदिताल, तो बघून मग त्याप्रमाणे टाळ लागतो. कारण अरे आमच्या लहानपणी तुम्हाला सांगतो, प्यार हो आली 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 निघाली येणार येणार आली, असं म्हणून वाह त्या लक्ष्मी बागेत 100-150 श्रोते बसले असायचे, ते त्या समेला दाद द्यायचे. वाह वाह त्याच्यामुळे साहजिकच आता आता ते काय करून पुन्हा मुखडा बांधून समेवर येणार, याचे सगळे आपण लोक याचे अडिक्ट झालेलो आहोत. हो होय आणि ख्याल कसा असावा, तो क्रमबद्ध असावा का नसावा बरं का, तर जुन्या गायकांचं उदाहरणार्थ नाव घेऊन सांगतो, कृष्णराव पंडितांचं उदाहरण घेतलं तर ते हा सिक्वेन्स पाळत नाहीत. पण हा जो सिक्वेन्स आहे म्हणजे क्रम, हा विद्यालयीन शिक्षण पद्धतीनं जास्त अधोरेखित केला गेलाय. त्याच्यात चुकीचं असं काहीच नाहीये. सगळे सगळी अष्टांग जी आहेत ती सगळी क्रमवार घेऊन सुद्धा एक अप्रतिम ख्याल गाऊ देतो. पण प्रत्येक जसं आपण पंजाबी हॉटेलमध्ये गेल्यावर हा भेंडी मंगाव करेला मंगाव ते त्याच ग्रेव्हीत टाकतात, तसं कुठल्याही रागाची सुरावट त्याच एका क्रमबद्धत केली पाहिजे का, हा एक कलात्मक मुद्दा आहे. हो काय करावं हे प्रत्येकाने आपलं ठरवावं, मी कोण सांगणार. पण आता हा ख्याल बघा, हा नाही और बघा आता हे जर तुम्हाला अब मोरे राम हे शब्द आहेत हे अगोदरपासून माहित असते तर तुम्हाला ते ऐकू येतील. हो कारण इथे अब्दुल करीम खासाबांचा हेतू त्या ब सारख्या व्यंजनाला सुद्धा मृदू मुरायम करण्याचा आहे, वा स्वरमय करण्याचा आहे.
कन्या बाळ मोरे, मग त्यांचा यशवंत देव झाला असता ना, ते अब्दुल करीम झाले, ते त्यांनी स्वरांना की काही त्या स्वर के आत्मा को ठेस न पोहोचे म्हणून त्यांनी तो गुळगुळीत केला. आणि आता ते ऋषभवर काम करतायत, मग ते गंधर्ववर काम करतायत. त्याची माझ्या वडिलांनी सांगितलेली एक आठवण सांगतो, वा म्हणजे पोषक आहे या विधानाला. म्हणजे त्यांचं ख्याला विषयीचं सौंदर्य विषयक मूल्य काय असणार, कसा ख्याल घ्यावा असं त्यांना वाटत असणार. तर त्यांनी ऋषभावर काम केलं, ऋषभ चहूबाजूने लावला, मग गंधारवर केला, मध्यमवर केला. आणि माझे वडील सेक्रेटरी होते बॉम्बे म्युझिक सर्कलचे. आणि इंटरव्हल झाल्यावर त्यांनी त्या तिकिटामध्ये 5 रुपयाच्या काहीतरी बटाटावडा आणि कॉफी होती, तर ते बाहेरून मागवलं. तर तो तक्रार करायला लागला, तो म्हणला इंटरव्हल करा, माझ्या धंद्याची गोष्टी होती. खासाबाईंचा वरच्या शर्टच लागला नव्हता. वा. आणि इंटरव्हल झाला आणि ते ह्याचा शेर आहे ना मोमिनचा, नीम बिस्मिल कई होंगे कई बेजा होंगे, म्हणजे काही अर्ध घायाळ आणि काही विदाऊट प्राण, असे सगळ्यांची झाली होती. आणि मग त्यांना ती कॉफी उचलून द्यावी लागली. आणि अकाउंटंट असल्यामुळे तो खर्च त्यांनी कंटिंजंट लायबिलिटी मध्ये टाकला असणार, एक बॅलन्स शीट मध्ये. बर का, आता हे त्यांचं सौंदर्य बोलले आणि त्या स्वराचा असर की इंटरव्हल मध्ये लोक उठले नाहीत. आता ज्या ख्यालाला तुम्ही याच्यात बोल आला नाहीत आणि बोलता नाही आणि हे नाही आणि ते नाही म्हणून क्रिटिसाइज करणार का? जगन्नाथ बाबा पुरोहितांसारखा माणूस हा मध्यलयातूनच बंदी सुरू करून रंगावर रंग आणायचा. तर ख्याल हे जसं ग्रेस म्हणतात संदिग्ध घरांच्या रेषा, तसा ख्याल कसा असावा याचं निश्चित रूप ठरवता येत नाही. आणि प्रत्येक गायकामध्ये त्याचा स्वभाव बाहेर येतो, ही ख्यालाची पूर्वी आहे. वा वा. पुन्हा आता ह्याच ख्यालाच्या संदर्भाने पुढचा विषय हा बंदिशींचा येतो, ज्याचा प्रचंड व्यासंग आणि साठा म्हणजे तुम्हाला तर मला माहिती त्यानुसार निदान 10,000 तासांचं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं रेकॉर्डिंग तुम्ही तुमच्या संवाद फाउंडेशनच्या द्वारा केलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक रागांच्या अनेक बंदिशी त्यांचा व्यासंग म्हणजे त्या केवळ रेकॉर्ड केले असं नव्हे तर त्यास प्रत्यक्ष तुम्ही शिकून त्या तुमच्या गळ्यातनं काढण्याचाही खूप अभ्यास आणि सराव केलेला आहे. तर बंदिशीकडे तुम्ही कसं पाहता आणि बंदिश वापरायची कशी? म्हणजे एक सूत्र आपल्या संगीतशास्त्रामध्ये नेहमी सांगितलं जातं की बंदिश की शकल देख के गाव, तर ह्याचा नेमका अर्थ तुम्ही कसा लावता आणि बंदिशींचा व्यासंग करायचा म्हणजे काय करायचं ह्याविषयी थोडस सांगा. आता काय आहे की गाणाऱ्यांच्या मध्ये दोन आपण मी अशी ब्रॉड ढोबळ विभागणी करतो की आणि त्याच्यातलं काय चुकीचं काय बरोबर हे पुन्हा मी सांगत नाहीये. हो. पण असा एक वर्ग आहे की जो गायक वर्ग गाणं सुरू करताना बंदिशीचा रागाच्या प्रदेशात एंट्री करण्याकरता पासपोर्ट सारखा उपयोग करतो. जसं तुम्ही पासपोर्ट दाखवून विसा घेऊन अमेरिकेला गेलात तर तो पासपोर्ट दाखवून ठेवून देतात, त्याचा काही पुढे तुम्हाला डिस्नेलँडला जाता का पुन्हा महाराष्ट्र मंडळातच जाता त्याच्याशी काही संबंध नाही. हो की नाही? अगदी. मग त्यांचं ज्या ज्या अष्टांगापैकी ज्या ज्या अंगावर त्यांचं प्रभुत्व आहे आणि जे त्यांनी फार चांगल्या प्रकारे खूबसुरतीनं आत्मसात केलंय ते त्याला चिकटवतात. हे बंदिश गण नव्हे. हा एक भाग आहे. दुसरा असं की दुसऱ्याचा भाग असा की बंदिशीत जो जे दडलेलं जे रागरूप आहे, कारण मगाशी मी म्हणालो की भारतातल्या 2/3 भागात हे गायले गेलेलं आहे, प्रत्येकाला रागरूप नव्याने आकळत. आणि हे आपलं खरं म्हणजे हे आपली श्रीमंती आहे, आपल्या रागसंगीताची श्रीमंती आहे की अनेक जणांनी तो राग डिफाईन केलाय आपल्या पद्धतीने. हो. म्हणून जे अगदी सुरुवातीला आपण वाक्य बोललो की एक बंदिश रागामध्ये असते पण सगळा राग तर एकाच बंदिशीत असणं शक्यच नाही. शक्यच नाही, बरोबर. मग त्यानुसार तो राग उलगडणं ही एक कसोटीची गोष्ट असते. हाच त्यातला मुख्य फरक आहे. आणि बंदिशींमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष असं काहीतरी देऊ का थोडं? म्हणजे म्हणजे मला आठवतंय तुम्ही विद्यापीठामध्ये आम्हाला मोरी लाज शरम रखियो आणि यार वेना आयोरे या यमनच्या दोन बंदिशी शिकवल्यात आणि मग
मोरी लाक्षरम रखियो मध्ये ग्वाल्हेरी वळणाने कसं मुखड्याचं भान ठेवून बढत करायची आणि या रवेना आयोरेचं म्हणणं कसं वेगळं आहे हे तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला सांगितलं होतं. तर आत्ता कुठला ज्या रागाचा मूड असेल ते बर बर घेऊन तुम्ही जर सांगितलं तर फार मजा येईल. आता खरं म्हणजे ग्वाल्हेर म्हटल्यावर आणि यमन म्हटल्यावर मला बनुरे बलैया आठवतो, वा वा पण तू खूप मोठा केलाय म्हणू का हो जरूर आपल्या, जरूर मग तू जरा जरूर झुमरा लावतो. हो. किती वेळ आहे आपल्याला? आपल्याला स्वप्नीलजी सांगतील. बर बर, नाहीतर आपण काहीतरी मध्यालय घेतो मी. हा मध्यालय मध्यालय सुनाईये म्हणून मी आंबेडकर मोरी विचार लाक्षरम करतो. रखियो सुचवत होतो तुम्हाला. बघा तुमच्या तुमच्या मूड प्रमाणे. मी तुम्हाला एक माझी रचना ऐकवतो जगताल हो म्हणून, हो हो ती कशी झाली ते सांगतो. आणि काल तुमच्या बोलण्यात एक चांगलं वाक्य आलं होतं की ट्रॅडिशन म्हणजे त्याच्यात काहीतरी ऍडिशन लागतेच ना, देर इज आणि नो हा ट्रॅडिशन विदाउट ऍडिशन. ऍडिशन म्हणजे ज्याला इंग्लिश मध्ये कंटेम्पररी इडियम म्हणतात हो ती प्रत्येक कलाकाराची लागतच असते. हो म्हणजे काय आहे की पारंपरिक कलामूल्य बदलत नाहीत. उदाहरणार्थ एक मध्यलयची लेल्ट, म्हणजे लय क्रीडा आहे एवढा बरोबर शब्द नाही लेल्ट, म्हणून मी आग्रेवाल्यांच्या जे बोल टाकतात आणि ते खरोखर समजून बोल टाकणं कठीण आहे त्याला मी शब्द क्रीडा म्हणतो लय क्रीडा म्हणण्यापेक्षा. हे कलामूल्य बदलत नाही, पण आज जर मी कुमारजी जे ज्या जे कधी काय कुठे गायलेत त्याच्या रेकॉर्डिंग वरून तशा त्यांच्या फ्रेजेस बसवल्या तर परंपरा जिवंत राहत नाही, ती स्टॅग्नंट होते. आज तुम्ही फैयाज खाचो का, तुम्ही फैयाज खावा. करत नाहीये मी, मला उमगलेला बरकत अली म्हणण्यापेक्षा मीच बरकत अलीमय होऊन गेलेलो आहे, असं आम्ही आमिर खानमय झालेलो आहे. आणि पुन्हा मी काय म्हणतात ना, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाया माझा मोकळा, हो हे माझा वामनावतार जरी नसला तरी आता काय करू कुठं पाऊल टाकू या भ्रमात राहणं मला जास्त सवयीचं आहे. वा तर आता ही बंदिश बघा, आता एक बंदिश आहे कदाचित कुठं ध्रुपद असेल कारण समेपासून सुरू होत. आणि मला असं वाटलं तेव्हा की या बंदिशीच जे काय जीवित कार्य कदाचित होऊन गेलंय तो सावनी किंवा जो काय आहे तो बराच प्रगत झालाय किंवा माझ्या पुरतं तरी संपलंय. मला याच्यामध्ये मुकडा घेऊन सेमेवर येता येत नाहीये. म्हणजे धी ना धी धी आ अशी ती बंदिश उलटा फिरून मला मुकडा बनवता येईल. पण दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याचं इंटेरियर आपण कशाला बदलायचं असभ्य. आणि माझ्या मनावर तेव्हा युगन युगन हम योगी हे जे कुमारजींचं आहे ना, युगन युगन अनाहत भोगी अवधूत यू
तिथे मला युगन युगी आठवायचं. हा हा, म्हणून मी एक मी झपकल बनला. आणि तो मी माझ्याकरता बनला. मी बघा, एक मी फार महत्वाचा हा तबला लागतो तोपर्यंत एक मी स्टेटमेंट करू इच्छितो की कुमारजींनी नवीन बंदिशी बनल्या किंवा रामाश्रय झाली बनल्या किंवा अभिषेकांनी बनल्या, ते ज्या कोणी बांधल्या त्यांनी काही संगीतात क्रांती करायची म्हणून बांधल्या नाही. त्यांनी राग संगीताच्या चौकटीत स्वतःला अभिव्यक्त करण्याकरता त्या बांधल्या. आणि कुमारजींचं प्रसिद्ध वाक्य आहे की नवीन काही तयार करायचं असलं तर त्याच्याकरता जुनं पाडून टाकावं लागत नाही. आपल्या स्थानी ते अत्यंत प्रमाणबद्ध असं त्याचं अस्तित्व आहेच आहे. ते आपल्याला कुठे अडचणीचं आहे? जसं मला जाने अकेले सभेचा कंटाळा आला आणि ती आउट ऑफ झाली असं नाही, दुसरा कोणीतरी त्याच्यात आणि काहीतरी शोधेल ना, मी कोण ठरवणार? म्हणून बंदिश ह्या स्वतःला अभिव्यक्त करण्याचं पर्पज करतात. आणि त्याच्यामध्ये सिच्युएशन चांगली असावी, ते शब्द मंबळ नसावेत. ज्या रागरूपाचं त्याच्यात आमंत्रण आहे त्या दिशेकडे त्या मुखड्याचा संकेत असावा. असं माझा बंदिशीवर एक पेपरच आहे, पण आता मी बंदिश ऐकवतो. हो, धी धी ना केन ना, ऐकू येते बरोबर? हो हो, तबला थोडा वाढवला तरी चालेल. आता ठीक आहे. हा, then na then for then then na then na then na ba ve da ra ta e ka na ba ve da ra sa e रूप ने भे ए रूप वे दरस एक न भावे दरस एक निरखु रूप अनेक अंतर आहे आणि खालीच्या आधीपासून उठतीये. होय, लुभावे मन बहु लुभावे मन बहु बहुरूपिनी धुनन निरखु रूप अनेक वेदरस एक न भावे दृश एक निरखु रूप अनेक. कारण एक असा जमाना होता की निर्गुण भजन म्हणजे कुमारजींच्या जीवनाचं सार आहे. असं कुमारजींच्या नंतर एक फार मोठं
सामाजिक पॉइंट ऑफ व्ह्यू तयार झाला. अच्छा म्हणजे असं त्यात म्हटलेलं आहे की माणूस आयुष्यात सर्वात शेवटी करतो ते जास्त परिपक्व असतं. तर असं काही नाही, कुमारची हयात असताना 10 पैकी 4 मैफिलीत गायले तर एखादं निर्गुण गायचे. आणि तेव्हा ते म्हणायचे मी जर भजनं गायला बसलो, कारण तेव्हा तो हरी ओम शरण आणि सिनियर जलोटाचा जमाना होता, त्याच्यामुळे मी 1,00,000 रुपये कमविन, पण मी कलाकार आहे, वा मला ज्याचा कंटाळा येतो ते मी तुमच्या तुम्हाला आवडतं म्हणून ऐकू काय. सांगायचा मुद्दा असा की ते जे समाधी लावून निर्गुणात जाण आहे, अरे ते तुम्ही ते फुलपाखराला तो गुरुपदेश द्याल का? त्याचं वय 10 ठिकाणी बसण्याचं आहे किंवा असावं, त्याला आपणहून स्थिर होऊ दे ना. स्वाभाविक स्थिर होण्याला महत्व असतं, जबरदस्ती नाही. म्हणून मला आता न भावे दरस एक, निरखो रूप अनेक, लुभाय मन बहुरूप, बहुरूपिनी है धुन नेक. ते धुनेचा स्वभावच अनेक रूप धारण करण्याचा. आता ही अनेक रूप कशी बनतात? तर आघातामुळे. त्याच एक हे म्हणून मी ह्याला जोड म्हणून एकताल बांधलंय. हो हो रहना मुकड़ा बगा वाह रहना रहना याच्यापेक्षा छोटा मुकड़ा असणारच नाही. होय रहना वाह रहना गमक गमक गग स रहना गमक गमक ग स रे ना या 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 रे ना या रे ना आ आ रे बीती सारी रे ना बीती सारी रे ना बीती सारी कुठल्याही मात्रेवर आणि कुठल्या मात्रेच्या मधून उठता येत आणि असं वाटतं की हाच मुकडा आहे. अगोदरच्या आवर्तनात उठलं तरी येत येत क्या बात आहे. रहना डरे जिया रहना डरे जिया अकुलावे पिया पिना जागो सारी रहना भीती सारी रहना. मग कल्पना अशी आहे की ही स्थायी ऐकून तुमच्यासारखे गुणीजन काय म्हणाले, कहता गुनी जब सुनत कहता गुनी जब कहता गुनी जब सुनत राग कमल ताल में खिले नाही छंद बिना चाहे गालो रहना सारी बीती रहना बीती सारी रहना. आता ही बंदेश याच्यामध्ये असे ते जे जयपूर घराण्याचे माझ्या लहानपणी मध्यम वर्गीय लोक आपल्या भिंतींवर 3 हाऊस पक्षी लाकडाची लावायचे, ती गायकी इथे आणण्याची गरज नाही. ही बंदिश म्हणजे ही हा याचा मुखडा 10 पद्धतीने म्हणताना 10-12 मिनिटं कशी निघून जातील तुम्हाला कळणार नाही. त्याच्यानंतर मला बोल फिरवता येतात, मला गमक येतो, मला तिहाई येते, इथे दाखवण्याची गरज नाही. हे बंदिश गाणं आहे असं मला वाटतं. वा म्हणजे बंदिश की शकल देख के गाओ या सूत्राचा इतका सुंदर विचार तुमच्या गाण्यामधनं आणि तुमच्या बंदिशींमधनं तुम्ही मांडता.
याच अर्थाने मी असं म्हणत होतो की तुम्ही परंपरेचं नीट परिशीलन करून त्या परंपरेच्या ज्या ज्या उद्गारांना तुम्ही सामोरे गेलात त्याच्यातून तुमच्या मनात जो उद्गार उमटला तो तुमच्या पद्धतीने तुमच्या सौंदर्य विचाराने तुम्ही मांडत राहिलात आणि ह्याच्यामुळे परंपरा समृद्ध होत गेली असं आपल्याला म्हणायला लागतं. आता या तुमच्या गाण्याच्या धाटणीच्या संदर्भात मला एक प्रश्न आहे, तो आहे तो तुमच्या आवाजाच्या विचारासंदर्भात की तुम्ही म्हणजे भीमसेनजींच्या पद्धतीने गायकी मांडायची असेल तर तुम्ही तशा तऱ्हेने आवाज लावू शकता, फयाज खान साहेबांचा संदर्भ घेऊन जर तुम्ही बोलत असाल तर आग्रेवाल्यांच्या पद्धतीने पण आवाज लावू शकता, कृष्णराव शंकर पंडितांचं उदाहरण देताना तुम्ही त्यांच्या ग्वाल्हेरी वळणाचा आवाजही आम्हाला ऐकवलेला आहे. तर आता हे म्हणजे साधारणपणे ख्याल गायन परंपरेमध्ये आपल्या गुरु परंपरेला साजेसा आवाज आपला असला पाहिजे अशी एक रूढ कल्पना दिसते, हो त्याला पूर्णपणे फाटा देणारा तुमचा स्वतःचा आवाज कुमारजींच्या बिलकुल साधर्म्य नसणारा असाच आहे. तुमचा स्वतःचा आवाज तुम्ही सांभाळून कुमारजींची सौंदर्य मूल्य तुमच्या गाण्यातून आणि विचारांमधून आमच्या समोर मांडत राहिलात, तर त्या अनुषंगानं कुमारजींच्या संस्कारांमुळे असेल की आणि तुमच्या अभ्यासामुळे असेल आवाजा संदर्भात तुम्ही काय नेमका विचार केलाय ते आम्हाला प्लीज सांगा. नाही, एक माझं असं अनुमान आहे की अगदी आपल्याला जे आवडतं ना तशा आपल्या वोकल कॉर्ड्स काम करायला लागतात. त्या वातावरणात तुम्ही 3-4 दिवस राहिलं ना, असं वेगळा कुठला त्याचा शास्त्रात रियाज सांगितलाय असं मला वाटत नाही. व्हॉइस कल्चर काय सांगतं की म्हणजे देवधर जेव्हा शिकून आले ते परदेशी, त्यांच्याकडे मी व्हॉइस कल्चर शिकलो होतो रानड्यांच्या आधी, रानड्यानंतर शिकले. तर त्यांचं म्हणणं काय होतं, एकतर ते व्हॉइस कल्चर हे त्यांच्या व्हॉइसेस करताय, पण त्याच्यामध्ये जे 4-5 गोष्टी कॉमन आहेत त्या अशा आहेत की वॉव्हेल फॉर्मेशन ऍट द टंग रूट, ओकार हा ओठाने दाखवायचा नाही तो इथून झाला पाहिजे, किंवा डायफ्राम ब्रीदिंग, जॉ शुड बी रिलॅक्स्ड, आणि तुम्हाला जर जिथे येतं म्हणतोय तर हे म्हणता आलं पाहिजे, नाहीतर तो मिक्स रजिस्टरचा दोष होतो असतो. आजकालचे मणरीकर वगैरे मिक्स रजिस्टर वगैरे हे शब्द वापरत नाहीत, पण एक साधं बडे गुलामाले असं म्हणायचे की आपके नीचे के षडज में खरज में ऊपर का षडज सुनाई देना चाहिए. अच्छा, हे काहीतरी एक फार मार्मिक ऑब्झर्वेशन आहे. वा, म्हणजे तुमचे दोन्ही रजिस्टर बरोबर असले पाहिजेत. आता खालचं रजिस्टर तुम्ही वर केलं तर ते आग्रा घराण्यात चुकीचं फॉलो करून केलेलं उदाहरण होत, किंवा तुम्ही नेझल आणि अप्पर रजिस्टर अगदी खर्जात नेलं तर तेही फार मिळमिळत होतं मग. हो, तर मुख्य म्हणजे कुठलीही एक सवय न लावून घेणं वा हे, आणि त्याला धैर्य लागतं. म्हणजे वेगवेगळे फॉर्म्स, आता आता बरोबर का आपल्या आपल्याला रागाच्या बाहेर जाता येत नाही, पण आता नको तो वेळ नसेल तेव्हा मी काही सुगम संगीतातल्या गोष्टी सांगणार होतो, पण ते पुन्हा केव्हा तरी. नाही, जरूर जरूर सांगा सत्यजी, आपल्याकडे वेळ आहे अजून 15-20 मिनिटं अगदी सहज आहेत. आता हे बघा, आता हेच मी म्हटलं, आता भावे हे करता आलं पाहिजे, हे अनेक वजनानं करता आलं पाहिजे. क्लासिकलची ती गरज आहे. पण मला जर म्हणायचंय
नाहीतर काय होतं, आवाज कंट्रोल करण्यातून जसं पाणी, व्हॉट इज अ फाउंटन, इट्स अ कंट्रोल्ड फ्लो ऑफ वॉटर. तुम्ही जर खडक पासल्याहून पुण्याला जी पाणी सप्लाय करते मेन लाईन, तसा जर सा लावला तर ते कारंज कसं, स्वरालंकारांची कारंजी कशी उडणार त्यातून. पण त्या फुटलेल्या पाईपलाईनच्या प्रपाताचा एक मजा आहे ना. तुम्हाला तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही ठरवायचं. बट यू शुड बी एबल टू कंट्रोल युअर व्हॉइस. हे बघा, खामोशी गुफ्तगु मेरी, ये दस्तूरे ज़बानबंदी है कैसा तेरी महफिल में, यहाँ तो बात करने को तरसती है ज़ुबान मेरी. अरे अरे सूक्ष्म लेकर ही है. चमन आता सगळे गात बसत नाही. दुसरं एक बघा. काल काल परवाच ऐकलंय फार. हर गुफ्तगू अब कसा आवाज, हर गुफ्त हर हर जुफ्तजू, एव्हरी क्वेस्ट इज अबस म्हणजे व्यर्थ आहे. जर तुझा शोध नसेल तर कुठलाही शोध व्यर्थ आहे असं शास्त्र म्हणायचं. हर गुफ्तजू अबस जो तेरी हो, दिल संगो खींचत है जो तेरी आरजून हो. निघून गेले मेरी असं का. दिल संग खींचत है जो तेरी आरजून हो, हर गुफ्तगू अब से म्हणून मला मोहब्बत तेरे अंजाम पे रोनाया, जाने क्यों आज तेरे नाम पे रोनाया, मोहब्बत मगन मगन हुआ जियो, घुम सुन ये मनवा मगन हुआ. इकडे आवाजाचा लगाव वेगळा आहे. वा लागी समाधी गुरु चरणाधी, के चढ़ हंसा पार हुआ जियो, ए मनवा मगन हुआ जियो, मगन हुआ
तुम्हाला म्हणायचे की निर्गुण गाताना आवाजातून शून्य निर्माण करता आलं पाहिजे. क्या बात. आणि ते जे फकीर साधू हे गाणारे त्यांच्या जीवनाशी त्यांचा आवाज निगडीत आहे. वा. एक तुम्ही व्हॉइस कल्चर वर बरंच काम केलंय म्हणून तुम्हाला आठवलं ते सांगितलं. होय. आणि त्याच्याच अनुषंगाने तुम्ही माझ्याशी बोलताना आवाजासंदर्भात आणखी एक विधान सांगितलं होतं, त्याचा उल्लेख फक्त करतो. की तुम्ही असं म्हणाला होतात की ऍक्च्युली कुठल्याही तऱ्हेने आवाज साधना करायची म्हणजे स्वतः स्वतःला भेटत राहण्याची प्रक्रिया असते. आणि ज्या गायकाला स्वतःची भेट झाली त्याला स्वतःचा आवाज सापडतो. आणि मग तो त्याला त्याच्या पद्धतीने वापरता येतो वेगवेगळ्या तऱ्हेने. आणि आणखी एक तुम्ही फार छान प्रतिमा वापरली होती की ज्या पद्धतीने रंगमंचावरचा नट हा वेगवेगळ्या भूमिका आपल्या कारकिर्दीमध्ये करत असतो तसाच गायकांनी सुद्धा प्रयत्न करायला हवा की वेगवेगळ्या तऱ्हेच्या आवाजाच्या लगावाच्या भूमिका या त्यांनी वठवण्याचा त्याला त्याच्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करून आपल्या आवाजाला बहुआयामी बहुपेडी अशा पद्धतीने घडवलं पाहिजे असं एक तुम्ही फार छान फॉर्म्युलेशन सांगितलं. हो. कारण बघा आता आमचे वडील सांगायचे त्यांच्या काळी एका घराण्याचं गाणं शिकत असताना लोक म्हणायचे दुसरे घराणे का गाणामध्ये सुनना कान खराब हो जाएंगे. आणि आज तुम्ही इतकं चहूबाजूने तुमच्या कानावर संगीत पडतंय तुम्ही टाळू शकत नाही. हो. मला एकदा असंच काही संदर्भात मी वेगवेगळे फॉर्म गेलो, मी अगोदर ख्याल गेलो, मग हे गेलो, ते गेलो, या घराण्याचं काय असतं हे सगळं आपल्या अबोध मनातून बाहेर पडतं. ठरवून करता येण्याची गोष्ट नाही तसं मी दावाही करत नाही. हो. आणि मला विजयाबाई मेहता म्हणाल्या अरे देर इज नो वन एल्स हु विल डू दिस बेटर दॅन यू. पण तुझी आयडेंटिटी काय. जसं मन्सूर म्हणजे एक आयडेंटिटी या अर्थाने त्या म्हणाल्या. हो. म्हटलं चला हा चांगला धंदा आहे तुमचा. तुम्ही म्हणजे संध्या छायामधली विजया मेहता वेगळी, लक्ष्मीबाई टिळकांमधली विजया मेहता वेगळी, आणि मी मात्र एकसारखाच प्रत्येक भूमिकेत वाटलो पाहिजे का. हा नट म्हणून माझा पराभव आहे. हो. मला तसा तसा त्या फॉर्मला बद्दल मला जे काय वाटतं तो अभिनय मला करता आला पाहिजे. कारण अभिनय करण्याचा अर्थ तुम्ही त्यात वाहवून जाण्याचा होत नाही. हो. तुम्ही अत्यंत जागरूक अलर्ट आणि अलिप्त असता तुम्ही जो आणि जे व्यक्त अभिव्यक्त करतात त्याला अभिनय म्हणतात. हो. वा. मला एक गमतीदारपणे असं नेहमीच वाटतं आलं बरं का की इन्स्ट्रुमेंटलिस्ट बरोबर म्हणजे तो आलाप जोड झाला त्याचा चालू असतो, गत सुरू नसते. हो. तेव्हा काही तबलजी जो अगदी काय माझी तंद्री लागली असा अभिनय करतात ना तो फार कठीण आहे. वा. तसं बरेच गायक तबला सोलो चालू असताना सगळं अगदी बरोबर चाललंय आणि योग्य चाललंय असा जो अभिनय करतात ना त्याच्यापेक्षा हास्यास्पद अभिनय दुसरा नाही. तर त्यांना ओकाट हो त्या सोलो मधलं काही माहीत नसतं, दहा कुठं वाजतोय, ता कुठं वाजतोय, काय माहीत नसतं. तर अशा अभिनयाच्या आणि बंदिशीमध्ये एक अभिनय असतो ना, उच्चारणातला सुद्धा अभिनय आहे ना. हो. पण आज हे संपर्क माध्यमांच्या मुळे शक्य आहे. मी जर काही होता मजा घेतोय. हो. तर त्याच्यामुळे मी कुछ शराबाए हे म्हणायला ह्याच्यावर प्रेम करायला मला काही त्रास होत नाही. वा. उसके बदल तू जाबाए. वा वा. अशी गंभीर आहे. वा. पण म्हणजे आवाजाच्या साठीचा हा तुमचा खूप महत्वाचा आणि वेगळा विचार आहे की आवाजाला एका धाटणीत साच्यात बांधू नका. एक एक तर काय पाहिजे माहितीये माहिती का की स्वतःच्या आवाजाबरोबर चिकटलेला स्वतःचा सौंदर्य निर्णय पण आहे. हो हो. तुम्हाला असं वाटलं की जी कुमारींची ताकद एक फुफ्फुस होत पण जी त्यांची ताकद आहे किंवा त्यांना ती जी जशी लावावीशी वाटते तो त्यांचा सौंदर्य निर्णय शिवाय मला काही दुसरं मान्यच नाहीये. तर मी पांढरी काळेचा माणूस म्हणजे परंपरा टिकवायची का स्वतः जीव टिकवायचा अशी बाळी येते ना. हो. महत्वाचा महत्वाचा विषय आहे. आपलं आपला जीव टिकवणं अगोदर महत्वाचं आहे. तर म्हणून मग आपला सौंदर्य निर्णय जसं कुमारजींची ज्या लयी ते ठेवतात
त्यांची जी म्हणण्यातली घाई आहे त्यांची, माझा पिंड जरा थोडं कमी लय ठेवून त्याच्यावर जास्त हळुवारपणे ते गोंधळण्याचं आहे, आणि स्वतःचं पिंड सुद्धा अकाली ठरवू नये, जरा थोडे केस पांढरे झाल्यावर ठरवावा की आपलं, कारण आपल्याला काय असतं सगळ्या गोष्टी करून बघाव्यात. म्हणजे मला गझल कोणी म्हणायला सांगितली तर मी म्हणतो, मला फक्त अडचण अशी होते की ती चाल चुरावट मला फार आवडते, पण त्याच्यानंतरच पुढचं काव्य फार निकृष्ट असतं आणि त्याची काय आपल्याला गरज नाही हो गायक म्हणून, मला ती तेवढीच आवडते ते. तर अशा सगळ्या गोष्टी करत आल्यावर मग तुमच्या याला एक मात्र आहे की सुगम संगीतात खाली भरी नसते, तुम्हाला मुखड्याच्या समोर येत नाही आणि जास्त विस्तृत स्पॅनवर त्या जीवाणूला घेऊन त्या रागाच्या बीजाला ठेवून ते कसं कसं फुलेल हे बघता येत नाही, म्हणून शास्त्रीय संगीत आहे. नाहीतर सुगम संगीतामध्ये ज्याला स्वतःचा सौंदर्य निर्णय करायचा नाहीये, ज्याचा आवाज उभेउभ किशोर कुमार सत्ता लागतो, त्यांनी ते खुशाल गावन आणि जीवनातल्या त्या आनंदाला मुकू नये. आता पुढचं आवर्तन कसं बांधायचं, आता काय करायचं, या आत्मपीडेचं ज्याला शोक आहे ना शास्त्रीय संगीताच्या मागे लागावं, म्हणजे त्याला राणाड्यांनी फार चांगला प्रतिशब्द काढलाय आर्ट म्युझिक, त्याच्यात डिलिबरेशन येत. हो म्हणजे दोन शिकवतात ते क्लासिकल अशी पुलंची व्याख्या होती विनोद म्हणून. होय, पण त्या म्हणजे विद्यालयीन पठडीमध्ये जे शिक्षण दिलं जातं ते ऍक्च्युली साधारणीकरणाच्या प्रक्रियेमधन निर्माण झालेली ती डिव्हायसेस आहेत. आणि तुम्ही हो आणि तुम्ही म्हणला होता एकदा मागच्या तुमच्या एका व्याख्यानात की विद्यालयीन पठडीमध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं तो स्प्रिंगबोर्ड आहे, ते म्हणजे गाणं नव्हे. हो म्हणजे आपण जम्प मारताना स्प्रिंगबोर्डवर उडी मारल्यानंतर स्प्रिंगबोर्ड हातात घेऊन आकाशात जात नाही, त्याच पद्धतीने ते तिथेच राहून गाणं पुढे आहे याचं भान आपल्याला ठेवायला पाहिजे. आणि मला वाटतं हा खूप मोलाचा विचार तुम्ही मागे एकदा फार छान सांगितला होता आम्हाला. आता शेवटच्या टप्प्याकडे आपण येऊया सत्यशीलजी, की आज तुम्ही ज्या मुक्कामावर आहात तिथून पुढच्या 15-20 वर्षांमध्ये आपल्या शास्त्रोक्त संगीत परंपरेचं भविष्य तुम्हाला कसं दिसतं, आणि आमच्या पिढीच्या आणि आमच्या नंतरच्या पिढीच्या संगीताच्या विद्यार्थ्यांकरता तुम्ही एक काही सूत्र सांगू शकाल का की अभ्यासाची दिशा कशी असावी? कठीण आहे म्हणजे एकदम फार तुम्ही मोठा प्रश्न विचारलाय. हो पण एक मी असं निश्चितच सांगेन की आज संपर्क माध्यमांमुळे आणि मीन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणा, तुम्हाला इतके वेगवेगळे फॉर्म्स येतात, म्हणजे तुम्ही टाइम मध्ये मशीन मध्ये बसून युट्यूबवर तुम्ही जुने गायक ऐकू शकता, आजकाल जे काय त्याचं इंटरप्रिटेशन चाललंय ते तुम्ही ऐकू शकता, तुम्ही 10 गोष्टी ऐकू शकता, तुम्ही ध्रुपद ऐकू शकता, तुम्ही सिम्फनी ऐकू शकता, तुम्ही हे ऐकू शकता, तर तुम्हाला खूप वाव आहे. आणि शास्त्रीय संगीत बहुसंख्य लोकांनी ऐकल्यावरच ते टिकेल याच्यावर माझा मुळीच विश्वास नाही. असं आहे की शास्त्रीय संगीत तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून एक अत्यंत आश्वासकपणे हाताळता येईल असा एक फॉर्म आहे. वा आणि वन मॅन शो आहे तो. उद्या सगळं करोनाचा होऊ नये तसं प्रादुर्भाव वाढला आणि सगळे लाईटच आपल्याकडचे गेले तरी शास्त्रीय गायक आहे तो आपल्या मनात किंवा मांडीवर ताल धरून तंबोर नसला तरी तो आवर्तन बांधून समोर येऊ शकतो आणि त्याला काही नेपथ्य लागत नाही, त्याला प्रकाश योजना लागत नाही, त्याला पात्र लागत नाही. हा वन मॅन शो आहे आणि ही आपली खरी भारताची फार अमूल्य असा हा वारसा आहे, हा ठेवा आहे. मच मच डिझर्विंग अँड बेटर दॅन एनिथिंग एल्स. बरोबर. तर हा आत्मरंजना करता आहे आणि कंटाळा यायला सुद्धा एक मानसिक आरोग्य लागतं बरं का. खूप आश्चर्य वाटतं की काही काही गायक नव्या जोमानं तीच गोष्ट इतकी उत्कृष्ट कसे वर्षानुवर्ष करत बसतात आणि ती सिद्धी आहे. मग मला नाही ती, मला फार लवकर कंटाळा येतो, माझा सुद्धा येतो. म्हणून एकदा फार ख्याल ख्याल झाला की मी जरा थोडं बरकतली अशी ती करतो, कोणाला काही मला प्रूव्ह करायचं नाही. तर भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे कारण आज बघा आजच्या पिढीचे आवाज आमच्या पिढीत मी त्यांच्या वयाचा होतो त्याच्यापेक्षा पुष्कळ चांगले आहेत कारण त्यांनी सुगम संगीतातून चांगले आवाज ऐकलेत. त्या काळी असं एक होतं माझ्या वडिलांच्याकडे, म्हणजे वडील सांगायचे की शास्त्रीय संगीताला आवाजाची काय गरज आहे किंवा शास्त्रीय संगीताला हिंदी भाषेत समजण्याची काय गरज आहे.
त्या गायकीचा नशा इतका होता, पण आता जरा त्याच्यामध्ये परिवर्तन झालंय आणि तरुण पिढीचं ग्रहण शक्ती आमच्यापेक्षा जास्त आहे असं मला वाटतं. आणि हा एवढा जास्त, म्हणजे मी आज पुन्हा जर 25 वर्षाचा असतो तर मी काय काय केलं असतं, म्हणजे अजूनही काही ते करण्यात अडचण असं नाही आणि मी करतोच ते माझ्या मनासारखं. मी सिने संगीत तितक्याच उत्कटतेने ऐकतो जुनं, मला जे आवडतं ते जुनं होत नाही माझ्या करता. तर गुरुंनी त्यांना एक्सपोजर देणं, म्हणजे ते कुमारजींचं आवडतं वचन होतं, कीट न जाने भृंग को, तो जो किडा असतो त्याचा भृंग होणार असतो त्याला तेव्हा माहित नसतं, तसं गुरु त्याला पंख देतो. पण असं त्याला सांगत नाही की माझ्या मागे चोड माझ्या पुढे जाऊ नको, असं नाही सांगत, त्याला तो 10 दिशा मोकळ्या करून देतो. आज आता लय तालाची समज आमच्याकडे 8व्या मात्रेपासून उठणारी बंदिश, म्हणजे सगळे लोक गाणाऱ्या अगोदर खूप पावित्र घेऊन गायचं आणि लोक दचकायचे. आता आता सुरेशजींनी किती तो ताला लय तालाचा विचार किती लोकांच्या ह्याच्यात रुजवलाय, पुढे नेलाय. आणि व्हॉइस कल्चर किती, मेहदी हसन म्हणा, आता गुलाम अली जे स्केलशी खेळतो, गुलाम अली द गझल सिंगर, हे किती अप्रतिम आहे. आता काहीतरी असं करंटेपणाने म्हणणं की मेहदी हसन तरन्नुम गातोय आणि तू पेटीतून गातोय, अरे पण तुम्ही म्हणून दाखवा ना, मी म्हणून दाखवतो. कारण शिकायचं आपण काय, आपल्याला जे जमत नाही ते शिकायचं ना. मी माझ्या पद्धतीने गुलाम अली 12 स्वर कसे वापरतो तो त्याचे मी कधीतरी मी त्याची 6 गझल म्हणून दाखवेन की काय त्याची हे आहे, त्याचा मिजाज काय आहे. आमिर खा गायचा असेल तर आमिर खाचा मिजाज काय आहे, त्याला काय वाटतं तिथे करावं. असं हे पुष्कळ आहे. हो, म्हणजे तुमच्या सगळ्या विवेचनाच्या संदर्भाने आपले मित्र विनय हर्डीकर यांनी एक फार पूर्वी कविता लिहिली होती, त्याच्यातल्या 4 ओळी ऐकवतो की कलाकाराचा प्रवास कसा असतो, कलेचा शोध, त्यातून स्वतःचा शोध, ह्या नेमकं कसं घडतं त्याचं त्यांनी फार छान वर्णन केलंय. की मृगाला जसे वाळवंटी दिसावे जलस्थान स्वर्गीय भ्रांतीमध्ये, जरी ऊर पाहे फुटाया तरीही गतीच्या गुलामीत त्याची पदे, असे ध्यास हा व्योमगामी विजेचा, जळूनीच जाणे जया शेवटी, स्वभावेच झोकून देता स्वतःला कशा पूर्ण व्हाव्या सुरक्षा अटी. वा वा वा. म्हणजे कलावंत म्हणून तुम्ही ज्या तऱ्हेने स्वतःची उकल करत, स्वतःला ऍक्च्युली डायसेक्ट करत करत करत, मला नेमकं काय करायचं याचा शोध घेत घेत घेत, इतक्या गोष्टींचा व्यासंग, म्हणजे त्याच्यात साहित्याचा अभ्यास आहे, त्याच्यात संगीत परंपरेचा अभ्यास आहे, त्याच्यात आवाज परंपरेचा अभ्यास आहे, त्याच्यात एकूण मानवी व्यवहारांच्या संवेदनशीलतेचा अभ्यास आहे, त्याच्यातून निर्माण होणाऱ्या सगळ्या गुंतागुंतीचा अभ्यास आहे, आणि तरीही आपल्या आत्मरंजनासाठी आपण गात राहिलं पाहिजे, ही तुमची मूळ प्रतिज्ञा ही तुम्ही कायम निभवत आलेला आहात. आणि या या संदर्भाने मला असं वाटतं की परंपरेचं समग्र दर्शन करून, समर्थपणे परंपरा समजावून घेऊन, त्याच्या मधून पुढे परंपरेचं निर्वहन कसं करायचं याचं एक प्रारूप, एक मॉडेल तुमच्या रूपाने आज आमच्या पिढी समोर आहे असं मला वाटतं. आपण या संवादाची सांगता तुमचा मिजाज असेल त्या भैरवीच्या रचनेने करूया का, अशी मला तुम्हाला विनंती करायची. नाही, भैरवी तर झाली आहे थोडी धुनसुनी की मनवाणी. हो हो हो. तर एक काहीतरी तुमचा जो मिजाज असेल तो. बर बर. नाही, तुम्ही आता जे माझ्या वर आता ठसवलंय ना, तर आता मला मिया मल्हार मधल्या पारंपरिक बंदिशी पुष्कळ माहिती आहेत, पण एक एक बंदिश बघा वा, कि त्याच्यात जो शुद्ध नाही नट मल्हार कोणचा, नाही नाही बघा, Hare Krishna.
असं मला आढळलं, फार छान लागतं ते, की जो शुद्ध निषाद आहे ना, बहुतेक वेळ त्याला स्टेपिंग स्टोन म्हणूनच वापरतात, त्याचं स्वतंत्र अस्तित्व फार कमी गायक दाखवतात आणि छान लागतं ते, काही चुकीचं असं नाही. ही एक गंधारची श्रुती कुमारजींनी आमच्यावर ठसवली आहे. वा, म्हणजे कारी अंतरा म्हणू. हो हो प्लीज. दुःख दरिद्र नुभ दरिद्र पूर की ये दुःख सबन रंग गुण दे करत रहे सुन ले हो कर ता करी नाम. आता ह्याला बघा, ही बंदिश शुद्ध निषेधाला पुढे आणते. वा, तबला किंवा हो विचार सांभाळायचे, गळा सांभाळायचे आणि कर्णकुंडल. हो, डर मोहे लागे दर कमी पाहिजे, डर मोहे जाने मा जाने मोहे जाने डर मोहे जाने मा जाने मोहे जाने डर वाजी घर मोहे जाने ना जाने मोहे जाने ना दे तबलवा मोहे जाने ना दे तबलवा घर छाये मन व्याकुल घन छाये मन व्याकुल घन पवन चलत सन नन नन छाये मन व्याकुल घन पवन चलत सन नन नन जाने न मन आव मोहे भावे नाब रि बलवा न जाने मुहे जाने ना दे तबलमा दे तबलमा जाने न जाने मुहे जाने न जाने मोहे जाने ना दे तबलवा घर छाये मन व्याकुल घन पवन चलत सन नन नन
पवन चरत व्याकुल घन पवन चरत व्याकुल घन पवन चरत आता हे बंदिश उलगडणे पवन चलत आता इधर मी असं केलं तर इथे गरज नाही आहे त्याची तुम्हाला येते म्हणून ते करून दाखवा दाखवू नका त्याची पण इथे गरज नाही आहे कारण छाये मन व्याकुल घन पवन चलत सन नन नन ज्ञाने न मानव मोहे भाव हे ना बैरी बल चपलासी आता ही ओळ इतक्या पद्धतीने म्हणता येते ही गायकी आहे बंदिशीची ती बंदिश आपली एकदम म्हणून उरकून टाकायची आणि इतर काम चांगलं असेल ते करायचं हा एक दृष्टिकोन आहे कारण काय असतं नाहीतर ते प्रूव्ह होणार नाही ना आता मी शिवकुमार शर्माने 1000 सह्या देऊन देतो की तुम्ही अप्रतिम झाला वाजवता पण आता एखाद्या मैफलीत नका वाजवू ना पण नाही तसं ते प्रूव्ह करता आलं पाहिजे ना लहान मूल जसं दुसऱ्याला आपली सगळी खेळणी दाखवतं तसं मला हे करता येतं ते करता येतं ते करता येतं आणि किती छान करता येतं ही जाणीव अकलात्मक नाही का याचा त्या लोकांनी विचार करावा कारण तसा एखादा ख्याल ऐकणं मला आवडतं ना आणि एकानंतर एक पुन्हा मने न जाने अब मोहे भावे नाब त्रिबल वा 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 नमस्कार वा वा नमस्कार आज या संवादाच्या निमित्ताने सत्यशीलजी तुमचा संपूर्ण सांगीतिक प्रवास आणि तुमचं सांगीतिक व्यक्तिमत्व याची एक ओळख आम्हा सर्वांना घ्यायची संधी मिळाली त्याबद्दल ऍक्च्युली ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कल्याण गायन समाजचे मनापासून आभार स्वप्नीलजींचे मनापासून आभार आणि मलाही आभार हो मी ते घरच आहे माझं असं म्हणणं आशाचे वडील किन्नरीचे आजोबा पारसनीस हे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र होते आणि मला ते आठवतात ते याचे चष्मा घालून यायची आणि आमच्या त्या संगीत विषयक त्यांच्या चर्चा व्हायच्या त्यांनी त्यांना संगीत कलाविहारमध्ये लिहायला प्रवृत्त केलं आणि कल्याण गायन समाजाशी सुद्धा माझा फार पण एक दोनदा मी आलो होतो तिकडे आणि फार छान कार्य करतायत ते त्यांना माझ्या शुभेच्छा आणि आम्ही सेवेशी हजर आहोत फक्त समीर आज तुमचं काहीतरी म्हणायला तुम्हाला सांगायचं होतं ते राहून गेलं तुमच्यामुळे ही गुणचर्चा शक्य झाली हो पण तुमच्यासमोर गाण्या आहेत का मी अजून तयार नाही माझाही अभ्यास चालू आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद